नवसाती दिवा विरुद्ध जयमल्हार चोळेगाव. जयमल्हार संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि नवसाती दिवा या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. नवसाती संघाकडून प्रथम फलंदाजीसाठी आले ते सलामीवीर अक्षय आणि वेदांत. स्ट्राईकला आहेत ते वेदांत, नॉन स्ट्राईकला आहेत ते अक्षय. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिले षटक घेऊन येत आहेत चोळेगाव संघाकडून साहिल. उंचपुरा असा गोलंदाज, पंच मंदार परब यांच्या डाव्या बाजूने मारा करेल तो साहिल. राईट टर्म ओव्हर विकेट मारा करतोय साहिल. स्ट्राईकला येतो वेदांत. पहिला टाकला चेंडू ऑप्शनने तटवला, यावरती मात्र एकदा धावून पूर्ण करतायत. दुसऱ्या धावेचा मात्र इथे कुठलाही प्रयत्न नाहीये. एका धावेवरतीच ते समाधान मानलं जाते. धावसंख्येत एका धावेने वाढ होते, धावसंख्या होती आहे ती एक. एक चेंडू आणि एक धाव. पहिलाच टाकलेला असा उत्तम पद्धतीचा गुडलेन पद्धतीचा चेंडू आणि त्यावरती मात्र एक धाव. ऑप्शन तटवली, यावरती मात्र एक धाव भेटते. धावसंख्येत एखाद्याने वाढ झालेली आहे. दुसऱ्यांदा येतोय तो साहिल, पंच मंदार परब यांच्या डाव्या बाजूने. पुन्हा एकदा चांगलासा चेंडू, स्विंगिंग डिलिव्हरी, परफ्यूम डिलिव्हरी आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने म्हणता येईल. अतिशय उत्तम टाकलेला चेंडू, निर्धाव पद्धतीचा चेंडू, यावरती मात्र कुठल्याही प्रकारची धाव मात्र भेटत नाहीये. पुन्हा चांगल्या पद्धतीने टाकला चेंडू, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण होतं क्षेत्ररक्षणाकडून. कुठल्या प्रकारची धाव मात्र आताही भेटत नाहीये. दोन निर्धाव सलगचे चेंडू ते येत आहेत ते साहिल यांच्याकडून. धावसंख्या राहते स्थिर, ती म्हणजे एक धाव, तीन चेंडू आणि एक धाव. पुन्हा एकदा चांगला असा चेंडू, गुडले तो टाकलेला चेंडू, चेंडूचा काहीसा अंदाज येत नाहीये तो अक्षय याला. सलगचे तीन निर्धाव चेंडू जात आहेत आणि या तीन निर्धाव चेंडूचमुळे धावसंख्या राहते ती स्थिर, ती म्हणजे एक. चार चेंडू आणि धावसंख्या झाली आहे ती एक. पुन्हा एकदा तयार साहिल, उत्तुंग मारला फटका. यावरती मात्र आपल्याला बघायचं की क्षेत्ररक्षकाकडून झेल घेतला होतो की नाही, परंतु चुकभूल होते ती क्षेत्ररक्षकाकडून. याचाच फायदा मात्र भेटतोय तो अक्षय याला आणि धावसंख्येत दोन धावांची वाढ धावून पूर्ण करतायत. धावसंख्येत दोन धावांची वाढ होते, धावसंख्या होती ती तीन. पाच चेंडू आणि तीन धावा झाल्या आहेत त्या नवसदी दिवा संघाच्या. अतिशय संताची सुरुवात मात्र म्हणायला लागेल नवसदी दिवा संघाची. आता कुठे त्यांना गेअरअप करायला लागेल आणि धावसंख्येचा आलेख वरती मात्र घेऊन जावा लागेल. पुन्हा टाकला चांगलेलो, तितकाच चांगला फटका आणि फटका जातोय सीमा रेषा पार आणि धावा भेटतात त्या सहा. अतिशय चांगला मारलेला फटका, यावरती मात्र सहा धावा घेऊन जातोय आणि धावसंख्येत सहा धावांची वाढ होते. धावसंख्या होऊन पोचते ती नऊ. एका षटका अखेरीस धावसंख्या झाली ती नवसदी दिवा संघाची नऊ धावा. सुरुवातीचे पाच अतिशय उत्तम असे चेंडू, परंतु शेवटच्या चेंडूवरती काहीसा वेगळा टाकण्याचा केलेला प्रयत्न आणि त्यावरती मात्र अक्षयने मारलेला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड सिक्सर सहा धावांची वाढ देऊन गेला आणि या सामन्यातील पहिला षटकार येतोय तो अक्षयाच्या रूपाने. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरे षटक घेऊन येत आहेत ते किरण. आताच आमच्या संयोजक कक्षामध्ये आगमन झाले ते आजचे बड्डे बॉय श्रेयस. मी साईसागर परिवाराकडून त्यांचे हार्दिक असं अभिनंदन करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरे षटक घेऊन येतोय तो किरण. किरण पुन्हा एकदा तयार, चांगला टाकला चेंडू पण तितका चांगला फटका लेगच्या दिशेने, यावरती मात्र षटकार घेऊन जातोय. अतिशय उत्तम असा फटका वेदांतांच्या रूपाने, लेगच्या दिशेने मारलेला पुलचा फटका आणि यावरती मात्र सहा धावा घेऊन जातोय. धावसंख्येत सहा धावांची वाढ होते, धावसंख्या जाऊन पोचते ती पंधरा धावांवरती. पहिल्याच चेंडूवरती आलेला घणघणीत षटकार आपली दशदिशा दाखवतोय तो वेदांत. पुन्हा एकदा तयार दुसऱ्या चेंडूसाठी, स्ट्राईकला येतो वेदांत. पुन्हा डाळाला चेंडू, परंतु बॅटची आतली कडा मात्र घेतोय आणि वेदांत मात्र पडतोय तो तंबूच्या दिशेने. संघाला असलेला पहिला आदरा वेदांताच्या रूपाने. पहिल्या चेंडूवरती मारलेला षटकारचा कुठेतरी इथे बदला घेतला जातोय तो किरण यांच्याकडून. संघाला बसलेला पहिला आदरा विद्यार्थ्यांच्या रूपाने आणि संघाची पडती बाजू सामासाठी येते ते गिरीश. अतिशय मातबरसे फलंदाज, पुरेपूर अनुभव असलेले फलंदाज वन डाऊनच्या पोझिशनसाठी आज आले आहेत गिरीश.
तसेच आपल्या 1924 मध्ये आमच्या समालोचन कक्षामध्ये भेट दिलेली आहे ते रोशन कुट्टे. मी त्यांचं साईसागर परिवारातर्फे हार्दिक असे स्वागत करतो. किरण पुन्हा एकदा तयार. गिरीश चेंडू तितकाच चांगला मारलेला फटका, चेंडू मात्र हवेत आहे. 2 क्षेत्रक्षाच्या मात्र खाली आहेत आणि एकाही क्षेत्रक्षकाला मात्र तो झेल काही घेता आला नाहीये. दुसऱ्यांदा पडलेला हा क्षेत्रक्षकाकडून डील आणि त्याचाच मात्र परिणाम होतोय तो चोळेगाव संघाच्या खेळाडूंवरती. काहीशी नाराज आहेत. अतिशय उत्तम अशी गोलंदाजी करतायत ते किरण. आताच आमच्या सूत्रांकडून आम्हाला माहिती भेटली की जॉर्ज संघाकडून पण ते अतिशय उत्तम अशी गोलंदाजी करतात. तेच किरण बाउन्सर पद्धतीने टाकलेला चेंडू आणि त्यावरती मात्र एक धाव घोषित स्वरूपात भेटते. धावसंख्या एका धाव्याने वाढ होते. धावसंख्या होती ती 18 धावा. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या 2 चेंडूवरती जास्ती असं धावा जमवण्याचा प्रयत्न करावा लागेल तो गिरीश आणि अक्षय यांना. गिरीश वैयक्तिक 3 धावांवरती खेळतोय, अक्षय वैयक्तिक 8 धावांवरती खेळतोय. किरण पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा बाउन्सिंग मध्ये टाकलेला चेंडू, यावरती मात्र एक धाव धावून पूर्ण करतात. दुसऱ्या धावेचा मात्र प्रयत्न होतोय. यक्षेशाकडे आलेली डायरेक्ट थ्रो, परंतु सेफली आपल्या ग्राउंड मध्ये पोहोचतायत ते गिरीश. धावसंख्येत 2 धावांची वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 धावांवरती. आता मात्र काहीतरी मोठ्या षटकार चौकारांची आतिषबाजी मात्र करावी लागेल ते गिरीश आणि अक्षय यांना. पुन्हा एकदा चांगला चेंडू. जसा मी अंडरआर्म क्रिकेटमध्ये बादशाह आहे, तसेच ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये सुद्धा माझी गोलंदाजी फल्या फलंदाजांना ही भारी पडते, असे हे किरण अतिशय उत्तम अशी गोलंदाजीचा नमुना त्यांनी मात्र पेश केला आपल्या संघासाठी आणि वैयक्तिक षटकामध्ये धावा दिल्या आहेत त्या 11 धावा. एक बळी घ्यायचा प्रयत्न सुद्धा त्यांनी केला होता, परंतु कॅच मात्र काही क्षेत्ररक्षकांना टिपता आली नाही. त्याचाच परिणाम की आजही खेळपट्टीवरती सेफ आहेत ते गिरीश आणि अक्षय. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन मात्र ते विक्रांत. अतिशय उत्तम अशी गोलंदाजीचा नमुना पेश केला आहे तो आतापर्यंत साहिल आणि किरण यांनी. अतिशय उत्तम अशी गोलंदाजी केली आणि त्याच भरोशावरती आतापर्यंत 20 धावा रोखण्यामध्ये त्यांना यश मिळाले. 2 षटकांमध्ये 10 च्या सरासरीने नवसादी दिवा संघाने धावा जमवल्या. त्या 20 येणाऱ्या मात्र 2 हनवाच्या षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा त्यांना जमवाव्या लागतील जर त्यांना एक धावांचा डोंगर आपल्या संघासाठी जमा करायचा असेल. विक्रांत पुन्हा एकदा तयार. बाउन्सिंग बॉल टाकलेला चेंडू, परफ्यूम डिलिव्हरी, अतिशय उत्तम असा चेंडू. यावरती मात्र कुठल्याही प्रकारची धाव मात्र भेटत नाहीये. निर्धाव पडले टाकलेला चेंडू आणि 1 for the over इशारा देत आहेत ते पंच दिव्येश शिंगोटे. आता मात्र पंच मंदार परब आमच्या दिशेने वळत आहेत आणि नकारात्मक चेंडूची घोषणा केली जाते. धावसंख्या एका धावाने वाढ होते. धावसंख्या होती ती 21 धावा. एक चेंडू आणि 21 धावा झाल्या आहेत त्या नवसदी दिवा संघाच्या. काही संत अशी सुरुवात मात्र आपल्याला इथे म्हणावी लागेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव पद्धतीचा चेंडू. अक्षय मात्र आपल्या रोजच्या लईमध्ये दिसत नाहीयेत. बहुतेक चेंडू मात्र ते बीट होत आहेत आणि त्याचाच परिणाम काहीस होतोय की त्यांच्या धावसंख्येवरती. विक्रांत तिसऱ्यांदा तयार. चांगला सालिकच्याशी मारला चेंडू, चेंडू मात्र पूर्णपणे हवेत आहे. एक युवा खेळाडू त्याच्या खाली होता, परंतु चेंडू मात्र काही झेलता आला नाहीये. प्रत्येक सामन्यामध्ये, प्रत्येक षटकामध्ये, माफ करा, एक एक षटक झेल मात्र सोडलाय ते जय मल्हार चोळेगाव संघाच्या खेळाडूंनी. आणि त्याचाच परिणाम की फक्त एकच गडी आतापर्यंत ते बाद करू शकले आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 धावांवरती. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. या 3 चेंडूवरती मात्र षटका चौकांची आतिषबाजी मात्र करावी लागेल ते गिरीश आणि अक्षय यांना. गिरीश यांनी टाकलेला मारलेला लेक्चर फटका, यावरती मात्र एकदा धावून पूर्ण करतायत.
क्षेत्ररक्षकाचा अतिशय उत्तम असा अचूक फेकी यावरती मात्र थोडस गफलत होते ते क्षेत्ररक्षकाकडून आणि दोन धावा भेटत आहेत. धावसंख्येत दोन धावांची वाढ होते. धावसंख्या जाऊन पोचते ती 24 धावांवरती. पावसाला झालेली रिमझिम सुरुवात आणि याचाच कुठेतरी बेनिफिट मात्र आता घ्यावा लागेल तो गोलंदाजांना. विक्रांत पुन्हा एकदा तयार. एक डाव एज लागते आणि एजच्या रूपात एक डाव भेटते. ती घोषांकित क्षेत्रामध्ये धावसंख्या एका डावाने वाढ होते. धावसंख्या होती ती 25 धावा. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे याची नोंद घ्यायची आहे. अजून या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आता मात्र नकारात्मक चेंडू येतो ते पंच मंदार परव्यांच्या कडून आणि एक घोषित धाव अशी दोन धावा धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या जाऊन पोचते ती 27 धावांवरती. उत्तम मारला ऑप्शन सीने मारला फटका परंतु चेंडू मात्र उंच हवेमध्ये जातोय. तीन तीन क्षेत्रक्ष त्याच्या मागे पळत आहेत परंतु एकच धाव भेटते. एका धावेव्यतिरिक्त अजून काही नाही. धावसंख्या एका धाव्याने वाढवते. धावसंख्या जाऊन पोचते ते 28 धावसंख्येवरती. षटक मात्र संपते. तीन षटकाखेरीस नवसाती दिवा संघाची धावसंख्या झाली आहे ती 28 धावा. या षटकामध्ये विक्रांत यांनी धावा खर्च केल्या त्या 8. अतिशय उत्तम अशी गोलंदाजी केली होती आतापर्यंत जय मल्हार चोडेगाव या संघाच्या गोलंदाजांनी आणि नवसाती दिवा संघाला बांधून ठेवण्यामध्ये त्यांना आतापर्यंत मात्र यश भेटलंय. परंतु शेवटचंही षटक आता मात्र या षटकामध्ये षटकार चौकारांची आतिषबाजी करावीच लागेल नवसाती संघाच्या खेळाडूंना. कालच्या झालेल्या स्पर्धेमध्ये सुद्धा 40-45 याच्या वरती असणारा स्कोर कुठेतरी डिफेंड करायला मध्ये यश होतं आणि त्याच सजगूर प्रयत्न करावा लागेल तो नवसाती दिवा संघाच्या खेळाडूंना. शेवटचा हनामर्दा षटक घेऊन येणार आहेत ते. मी साईसागर परिवारातर्फे स्वागत करतो ते जयेश यांचं. त्यांच्या अप्रतिम ग्राफिक्समुळे आज आपण जे सर्व सामन्यांची लिखापढी बघताय ते त्यांच्यासाठी आम्ही त्यांना विशेष आभार व्यक्त करतो. जयेश आपण कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन स्थानापन्न व्हावं ही विनंती. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी चौथ षटक घेऊन होते तो यश. शेवटचा हनामध्ये षटक यश तयार. पंच मंदार पंच उजवून टाकलेला पहिला चेंडू त्यावरती गिरीश यांच्या दिशेने लेक्चरशी मारला पहिला मोठा फटका आणि आता मात्र गिरीश बाद. संघाला बसलेला दुसरा मोठा आदरा गिरीश यांच्या रूपाने. संघाची पडती बाजू कुठेतरी सावरण्याचा प्रयत्न करत होते गिरीश परंतु त्यात मात्र त्यांना काही यश भेटत नाहीये आणि धावसंख्येला एक मोठा आदरा बसतोय तो गिरीश यांच्या रूपाने. गिरीश वैयक्तिक 8 डावांवरती मात्र बाद झाले परंतु यामध्ये एकही षटकार किंवा चौकार त्यांना मात्र खेचता आला नाही आणि त्याच दिशेने पुन्हा एकदा संघाची पडती बाजू तोरणा सांभाळण्यासाठी आलेत ते रोनित. कुठेतरी आता मात्र चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करावी लागेल जर त्यांना आपल्या संघाचा आलेख हा वरती घेऊन जायचा असेल तर. दुसरा डाकलेला पुन्हा एकदा गुडलन पद्धतीचा चेंडू यावरती मात्र अंडर एजच्या रूपाने एक धाव मात्र भेटते. धावसंख्येत एका धावेने वाढ होते. धावसंख्या जाऊन पोचते ती 29 या धावसंख्येवरती. अजूनही या षटकातील चार चेंडू शिल्लक आहेत म्हणजेच अजूनही या चार चेंडूवरती मोठ्या धावसंख्या मात्र जमा करू शकतात नवसाती संघाचे खेळाडू. बाउन्सर पदी टाकलेला चेंडू यावरती मात्र पंचांचा निर्णय येतोय.
कुव्या पंचांशी कोणी वाद घालू नये, पंचांचा निर्णय अंतिम राहील याची नोंद घ्यायची आहे. कृपया कोणी पंचांशी वाद घालू नये, पंच जो काय आपला निर्णय असतील तो सल्ला मसलत करून देतील. पंचांशी कोणीही वाद घालू नये, पंचांनी आपला निर्णय कळवायचा आहे. धन्यवाद. नकारात्मक चेंडू ची घोषणा करता येते पंच मंदार परब. धावसंख्या एका धावाने वाढ होते, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30 घरामध्ये. अजून या षटकातील शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. या 4 चेंडूवरती मात्र जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करावा लागेल ते रोनित आणि अक्षय याला. अक्षय हा सलामीवीर आणि आतापर्यंत खेळपट्टीवरती टिकून आहे, त्याला कुठेतरी आपल्या अनुभवाचा आता मात्र उपयोग करून घ्यावा लागेल. पुन्हा एकदा नकारात्मक चेंडू, पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा चेंडू. यावरती मात्र धावसंख्येत एका धाव्याने वाढ होते, धावसंख्येत एका धाव्याने वाढ होते. धावसंख्या होत्या त्या 31 धावा. नकारात्मक चेंडू वाईट बॉलच्या दिशेने येतो पंच मंदार परब यांच्याकडून. कृपया कोणी पंचांशी वाद घालू नये. आणि कोणत्या खेळाडूंनी मैदानामध्ये प्रवेश करू नये, आमचे पंच जे काही निर्णय असेल ते एकमेकांशी सल्ला मसलत करून देतील. कृपया कोणी पंचांशी वाद घालू नये, पंचांचा निर्णय अंतिम राहील. आणि जे कोणी खेळाडू मैदानामध्ये प्रवेश करतात त्यांनी कृपया माघारी परतायचं आहे, पंचांचा निर्णय अंतिम राहील याची नोंद घ्यायची आहे. दोन्ही जे पंच आहेत त्यांना ओव्हरऑल क्रिकेटचा पुरेपूर अनुभव आहे आणि त्याच अनुभवामुळेच त्याच पंच म्हणून तिथे उभे आहेत ची नोंद घ्यायची आहे. सामन्याला पुन्हा सुरुवात होते, तिसऱ्या चेंडूसाठी तयार आहेत ते. पुन्हा टाकला चेंडू, यावरती मात्र एक धाव धावून पूर्ण करतायत. धावसंख्या एका धाव्याने वाढ होते, धावसंख्या होते ते 32 धावा. अजून या षटकातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि त्या 3 चेंडूवरती जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करावा लागेल ते नवसदी दिवा संघाच्या दोन्ही खेळाडूंना, अक्षय आणि रोनित यांना. अतिशय उत्तम अशी गोलंदाजी करतायत ते गोलंदाज. यश वैयक्तिक चौथ्यांदा येत आहे त्या षटकामध्ये. चांगला टाकलेला चेंडू, गुड लेंथ ने दिशेने मारला चेंडू, यावरती मात्र एक धाव भेटते. धावसंख्या एका धावाने वाढ होते, धावसंख्या पोहोचते होती 33 धावांवरती. शेवटचे 2 चेंडू या षटकातील, या 2 चेंडूवरती एखादा षटकार किंवा चौकार सामन्याची समीकरण मात्र बदलू शकेल. पुन्हा एकदा त्या पद्धतीने मारला चेंडू, यावरती उत्तर क्षेत्ररक्षण झाले ते क्षेत्ररक्षकाकडून. आणि आता मात्र धावचीतच्या स्वरूपामध्ये बाद होत आहेत ते अक्षय. सलामीला आलेले अक्षय आज मात्र आपली काही छाप पाडू शकले नाहीयेत, त्यांच्या बॅटमधून फक्त आलेला एकच एक षटकार आणि त्या षटकाच्या बळावरती वैयक्तिक 10 धावांवरती मात्र बाद झालेत ते अक्षय. संघाची धावसंख्या झाली आहे ती
33 धावा, 3 गडी बाद 33 धावा झाल्यात त्या नवसदी दिवा संघाच्या. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू मस्त गोलंदाजीचा नमुना मात्र पेश केला त्या चारही गोलंदाजांनी. ते मात्र साहिल, किरण, विक्रांत आणि यश अतिशय धारदार गोलंदाजी करून आपल्या संघासाठी अतिशय उत्तम अशी कामगिरी त्यांनी केली आणि नवसदी दिवा संघाला 34 धावांवरती मात्र रोखण्यामध्ये त्यांना यश मिळालंय. पहिल्या इनिंग मध्ये आले ते फक्त 2 आणि 2 षटकार, एक अक्षयांच्या स्वरूपात आणि एक वेदांतांच्या स्वरूपामध्ये एकेरी दुहेरी धावांमध्ये हलता राहिलेला हा धावफलक आणि त्यामुळेच मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ते 34 धावांवरती. 35 धावांचं आव्हान ठेवले ते जय मल्हार चोळेगाव संघापुढे नवसदी दिवा संघाने. जर त्यांना हा सामना जर जिंकायचा असेल तर जय मल्हार चोळेगाव संघाला 34 धावांच्या आत रोखावं लागेल. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते जय मल्हार चोळेगाव संघाकडून. सलामी येत आहेत ते पंचांना विनंती आहे की कृपया सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे. पहिल्या इनिंग मध्ये नवसदी दिवा संघाने धावा जमवल्यात त्या 34 आणि 35 धावांचं आव्हान ठेवलंय ते जय मल्हार चोळेगाव या संघापुढे. जय मल्हार चोळेगाव संघाकडून सलामीसाठी आले ते किरण आणि विक्रांत. अतिशय उत्तम अशी गोलंदाजी केली होती दोघांनी आणि त्याच गोलंदाजीच्या बरावरती नवसदी दिवा संघाला 34 धावांवरती रोखण्यामध्ये मात्र त्यांना यश मिळालं होतं. परंतु आता त्यांनी आपला रोल आहे तो मात्र चेंज करायचा आहे. उत्तम अशी फलंदाजी करून त्यांना संघाच्या विजयाच्या दिशेने घेऊन जायचे तेच दोन्ही सलामीवीर किरण आणि विक्रांत. दोन्ही कल्याण पट्ट्यातील अतिशय मातब्बर असे खेळाडू आणि त्यांना मात्र आपल्या संघाची बाजू मात्र लावून ठेवावी लागेल किरण आणि विक्रांत. या दोन संघांमधील विजेता संघ तो मात्र पात्र ठरेल क्वार्टर फायनल या क्वार्टर फायनलसाठी जिथे प्रियदर्शनी बेलापूर या संघाने आधीच आपली बाजू भक्कम केलेली आहे. अतिशय उत्तम असं आयोजन 1924 मध्ये माननीय शिवसेना प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य दिव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धा नवी मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील मातब्बरचे 16 संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना दिसले. काल झालेल्या 8 संघांमधून युनायटेड 40+ हा संघ मात्र अंतिम फेरीमध्ये पात्र झालाय आणि आजच्या 8 संघांमधून एक संघ अंतिम फेरीसाठी पात्र होईल. स्ट्राईकला दुसऱ्या इनिंगला होते ती सुरुवात. स्ट्राईकला असेल तो विक्रांत, नॉन स्ट्राईकला असेल तो किरण. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिले षटक घेऊन द्या ते अक्षय. च्या डाव्या बाजूने मारा करतायत ते अक्षय. स्ट्राईकला असेल तो विक्रांत, नॉन स्ट्राईकला असेल ते किरण. दोन्ही अष्टपैलू असे खेळाडू अतिशय उत्तम अशी गोलंदाजी मात्र त्यांनी केली होती. आता मात्र फलंदाजी दुरा मात्र पार करतायत ते अक्षय आणि किरण. अक्षय पुण्याला तयार. पहिला टाकलेला चेंडू लेगच्या दिशेने मारला तटवलेला चेंडू यावरती मात्र एक धाव धावून पूर्ण करतायत. एका धावे व्यतिरिक्त काहीही नाही. धावसंख्येत एका धावेने वाढ होते. धावसंख्या होते ती एक. एक चेंडू आणि धावसंख्या झाली आहे ती एक. अतिशय सावधीची सुरुवात मात्र करतायत ते विक्रांत आपल्या संघासाठी. स्ट्राईकला आता आले ते किरण, राईट हँडेड बॅट्समन किरण.
अक्षय दुसऱ्यांदा येत आहेत स्ट्राईकला, ते किरण अतिशय उत्तम असा चेंडू उंच मारला चेंडू या मात्र क्षेत्ररक्षक मात्र खाली आहे आणि झेल मात्र घेतला जातोय संघाला बसतोय तो पहिला आदरा किरण यांच्या स्वरूपामध्ये मोठा आदरा बसतोय तो जय मल्ला चोळेगाव या संघाला अतिशय उत्तम अशी गोलंदाजी केली ती अक्षय याने गुडलेंड पद्धतीने टाकलेला चेंडू परफ्यूम डिलिव्हरी आणि त्यावरती मात्र ऑप्शन शेत अडवलेला होता तो चेंडू किरण यांनी परंतु चेंडू मात्र बॅटची कडा घेऊन उंच हवेमध्ये गेला आणि क्षेत्ररक्षकाने आपली भूमिका मात्र चोख पार पाडली आणि एक मोठा आदरा बसलाय तो जय मल्ला चोळेगाव या संघाला. संघाची पडती बाजू सांभाळण्यासाठी आलेत ते अक्षय वन डाऊन या पोझिशनवरती आलेत ते अक्षय आणि ते साथ देतील ते विक्रांत यांना. पस्तीस धावांचं आव्हान घेऊन उभा राहिलाय तो जय मल्ला चोळेगाव हा संघ. जर सरासरी आपण बघितलं तर वैयक्तिक षटकामध्ये 9 सरासरीने त्यांना धावा मात्र जमवाव्या लागतील तर त्यांना सामना आपल्या दिशेने वळवायचा असेल. डबलबाव स्पर्धेमध्ये मात्र 9 सरासरी ही अतिशय नगण्य मानली जाते परंतु जर हा सामना नवसदी दिवा संघाला आपल्या बाजूने वळवायचा असेल तर त्यांच्या गोलंदाजांना कसोशीचे प्रयत्न करावे लागतील आणि जय मल्ला संघाच्या त्यांना रोखावं लागेल. अतिशय उत्तम असा तिसरा चेंडू अक्षयच्या रूपामध्ये निर्धाव पदीचा चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता परंतु टोईनला लागलेला चेंडू आणि यामध्ये मात्र कुठल्या प्रकारची धाव भेटत नाहीये. धावसंख्येत कुठल्या प्रकारची वाढ नाही, धावसंख्या राहते स्थिर, ती म्हणजे एक धावा. पुन्हा एकदा नकारात्मक चेंडू पंच मंदार परब आपले दोन्ही हात जमिनीला समांतर पार पडतायत आणि एक क्षणाच्या स्वरूपात सुद्धा एक धावा भेटते अशा दोन धावा धावसंख्येत वाढ होत आहे. धावसंख्या राहते ती स्थिर, ती म्हणजे तीन तीन चेंडू आणि तीन धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू परफ्यूम डिलिव्हरी म्हणावी लागेल. अतिशय उत्तम अशी गोलंदाजी करतायत ते अक्षय आपल्या संघासाठी आणि धावसंख्येत एका धावेची मात्र वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 धावांवरती. 4 चेंडू आणि धावा झाल्यात त्या 4 नवसदी दिवा संघाच्या. 4 चेंडू आणि 4 धावा. अतिशय उत्तम अशी गोलंदाजी करतायत ते अक्षय आपल्या संघासाठी परंतु यष्टीरक्षकाच्या काही मिसफिल्ड्समुळे मात्र एखाद एक एक्स्ट्रा धाव मात्र जाते ती नवसदी जय मल्ला चोळेगाव संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या झाली आहे ती 4 धावा, 4 चेंडू आणि 4 धावा. अक्षय पाचव्यांदा तयार स्ट्राईकला आहेत ते. अक्षय टू अक्षय. पुन्हा एकदा चांगला चेंडू यॉर्कर पर्यंत टाकलेला चेंडू यावरती मात्र कुठल्याही प्रकारचं यश भेटत नाहीये ते बॅट्समन अक्षय याला. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्येत कुठल्याही प्रकारची वाढ होत नाहीये. धावसंख्या राहते ती स्थिर, ती म्हणजे 5 चेंडू आणि 4 धावा. अतिशय उत्तम अशी गोलंदाजी करतायत ते अक्षय आपल्या संघासाठी पण तितकीच चांगली फलंदाजी मात्र करावी लागेल ते जयमल्ला संघाच्या. अक्षय यांना पुन्हा टाकला चांगला मारला फटका यावरती मात्र झेल खाली आहेत ते साहिल. अतिशय उत्तम असा झेल घेत आहेत आणि खेळाडू मात्र बाद होत आहेत. अक्षय मात्र बाद होत आहेत. संघाला बसलेला दुसरा आदरा अक्षयांच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या राहते ती स्थिर, ती म्हणजे 4 धावांवरती. दोन मूल्यवान गडी मात्र बाद झालेत ते जय मल्ला चोळेगाव संघाची. 35 धावांचं आव्हान कुठेतरी घेऊन उतरले होते ते जय मल्ला चोळेगाव संघ परंतु त्या धावांचा आलेख कुठेतरी आता कमी होताना दिसतोय आणि संघाला बसलेले पहिल्या षटकामध्ये दोन मोठे हादरे अक्षय आणि किरण यांच्या रूपामध्ये. संघाची पडती बाजू सांभाळण्यासाठी आले ते यश. संघाचे अजून एक अष्टपैलू असे खेळाडू आणि त्यांना मात्र आपल्या संघाची बाजू कुठेतरी सारवावी लागेल. आता चेंडू मात्र आलेत ते 18 आणि धावा मात्र करायच्या आहेत त्या 31 चेंडू आणि 18 धावांची गरज म्हणजे सरासरी 11 धावसंख्येने त्यांना धावा कराव्या लागतील जर त्यांना सामना आपल्या संघाच्या बाजूने वळवायचा असेल तर. अतिशय उत्तम अशी गोलंदाजी केली ती अक्षय यांनी वैयक्तिक षटकामध्ये. फक्त वैयक्तिक 4 धावा देऊन दोन मौल्यवान गडी मात्र मिळवले ते अक्षय याने. तोच फॉर्म बाकीच्या गोलंदाजांना सुद्धा राखावा लागेल जर त्यांना सामना नवसदी दिवा संघाकडून बळवायचा असेल.
परंतु आता आव्हान सुद्धा तितकंसं मोठं नाहीये. 18 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. ते जय मल्ला चोळेगाव या संघाला सामना जिंकण्यासाठी वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आले ते हर्षल. राईट आर्म ओव्हर विकेट मारा करणार आहेत ते हर्षल. पंच मंदार परब यांच्या उजव्या बाजूने मारा करतील. स्ट्राईक ला ते सलामीर फलंदाज विक्रांत. विक्रम यांना पहिला चेंडू परफ्यूम डिलिव्हरी म्हणावी लागेल. एक धाव मात्र रोखू शकत नाही. घोषित स्वरूपात एक धाव भेटते. धावसंख्या एका धावाने वाढते. धावसंख्या होते ती 5 धावा. अतिशय उत्तम अशी गोलंदाजी करतायत ते हर्षल आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा तयार हर्षल. दुसऱ्यांदा येत आहेत. विक्रम यांच्यासाठी टाकलेला चेंडू. आता मात्र वाईड ची जी होत आहेत ते पंच दिवेश शिंगोटे. धावसंख्येत मात्र एका धाव्याने वाढ होते आणि वन बाउन्सचा इशारा सुद्धा दिला जातोय तो पंच दिवेश शिंगोटे यांच्याकडून. पुन्हा एकदा तयार हर्षल. दुसऱ्यांदा येत आहेत ते हर्षल. स्ट्राईकला आहेत ते विक्रांत. चांगला टाकलेला चेंडू ऑब्स्ट्रक्शन तटवल्यावरती मात्र एकदा धावून पूर्ण करतायत. दुसऱ्या धावेचा मात्र प्रयत्न नाहीये. धावसंख्या एका धाव्याने वाढ होते. धावसंख्या राहते ती 7 धावा. 2 चेंडू आणि 7 धावा. 2 चेंडू 7 धावा. अतिशय संतशी सुरुवात मात्र झाली आहे ती जय मल्लार चोळेगाव संघाची. त्यांना कुठे धावांचा आलेख मात्र आता वाढवावा लागेल जर त्यांना हा सामना आपल्या संघाच्या बाजूने वळवायचा असेल. अजूनही या षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत आणि या 4 चेंडूवरती जास्तीत जास्त धावा मात्र जमवाव्या लागतील त्या विक्रांत आणि यश यांना. स्ट्राईकला आले ते नवीन फलंदाज यश. पुन्हा एकदा उत्तम असा चेंडू हर्षल यांच्याकडून. अतिशय उत्तम असा चेंडू यश यांचा. निर्धावपदीचा चेंडू. यावरती कुठल्या प्रकारची धाव मात्र भेटत नाहीये. पुन्हा एकदा उत्तम असा चेंडू परफ्यूम डिलिव्हरी. 2 सलक्ष्य अतिशय उत्तम असे चेंडू टाकतायत ते हर्षल. परंतु यष्टकडून मात्र चुका होत आहेत आणि त्याचाच परिणाम कुठेतरी भोगावा लागतोय तो नवसाती दिवा संघाला. धावसंख्येत झाली ती एका धावेने वाढ आणि या एका धावेने धावसंख्या जाते ती 8 धावांवरती. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत आणि या 3 चेंडूवरती जास्तीत जास्त धावा मात्र जमवाव्या लागतील. दोन चेंडू बाकी आहेत, माफ करा. धावसंख्या झाली ती 8 धावा. पुन्हा एकदा तयार हर्षल. उत्तम मारलेला चेंडू परंतु बॅटची वरची कडा घेऊन चेंडू आहे घोषित क्षेत्रामध्ये. धावसंख्या एका धावेने वाढ होते. धावसंख्या होते ती 9 धावा. एकेरी दुहेरी धावांनी मात्र काही होण्यासारखं नसेल. आता एखादा षटकार एखादा चौकार मात्र या संघाच्या सामन्याची दिशा बदलू शकतो. हर्षल शेवटचा चेंडू घेऊन येईल. स्ट्राईकला असेल तो नवीन फलंदाज यश. यश टाकलेला पुन्हा एकदा आकुडपतीचा चेंडू. यावरती मात्र एकदा धावून पूर्ण करतायत. दुसऱ्या धावेचा मात्र प्रयत्न नाहीये. धावसंख्या एका धावाने वाढ होते. धावसंख्या होते ती 10 धावा झाल्यात. 2 षटकाखेरीज जय मल्ला चोळेगाव संघाची झाल्या. धावसंख्या झाली आहे ती 10 धावा. अतिशय संतची सुरुवात झाली आहे ती जय मल्ला चोळेगाव या संघाची. आता मात्र 12 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. 12 चेंडू 25 धावा, 25 धावा 12 चेंडू. म्हणजे येणारे 12 चेंडू मध्ये 4 षटकार मात्र खेचावे लागतील ते जय मल्ला चोळेगाव संघाच्या खेळाडूंना आणि तितकेच षटकार मात्र रोखावे लागतील ते नवसदी दिवा संघाच्या गोलंदाजांना. तर त्यांना हा सामना आपल्या बाजूने वळवायचा असेल तर
वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं टक्के घेऊन जातो. साहिल स्ट्राईकला असेल ते यश. पहिला चेंडू परंतु ऑफच्या दिशेने बाहेरच्या दिशेने टाकलेला चेंडू. यावरती मात्र पंच मंदार परब यांच्याकडून नकारात्मक चेंडूचा इशारा. धावसंख्या देखील एका धाव्याने वाढ होते. एक आशेचं किरण मात्र आता दिसतंय ते जयमल्ला चोळेगाव या संघाला. पुन्हा एकदा नकारात्मक चेंडू आणि पुन्हा एक घोषितच्या स्वरूपातली धाव. अशा दोन धावा धावसंख्येत वाढ होत आहेत. धावसंख्या होते ती 13 धावा. आता मात्र एक्स्ट्राच कुठेतरी रोखावे लागतील त्यानुसार दिवा संघाच्या गोलंदाजांना आणि त्यांना अतिशय उत्तम अशी कामगिरी करावी लागेल, जी कामगिरी पहिल्या दोन षटकामध्ये अक्षय आणि हर्षल यांनी केली होती नवसदी दिवा संघासाठी. तीच कामगिरी मात्र आता पार पाडावी लागेल ती हर्षल या साहिल या गोलंदाजाला. अतिशय उत्तम असा चेंडू. आता मात्र आपली लय पुन्हा परत आहेत ते साहिल. अतिशय उत्तम असा चेंडू गुडलेंड पदे टाकलेला चेंडू. परफ्यूम डिलिव्हरी यावरती मात्र कुठल्याही प्रकारची धाव मात्र भेटत नाहीये. धावसंख्येत निर्धाव असा चेंडू जातो. धावसंख्या पोहोचते ती 13 धावांवरती. अजूनही 11 चेंडू मध्ये 22 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा चौंदसा चेंडू. पुन्हा एकदा निर्धावपदीचा चेंडू. आता मात्र आपल्या लईत परतले ते साहिल आपल्या गोलंदाजीसाठी. अतिशय दोन उत्तम असे चेंडू आणि या षटकातील उत्तम असे दोन निर्धाव चेंडू टाकले ते साहिल यांनी. तीच कामगिरी मात्र त्यांना या पूर्ण षटकामध्ये करावी लागेल जर त्यांना हा सामना आपल्या संघाच्या दिशेने वळवायचा असेल तर. तिसऱ्यांदा येतील ते साहिल. स्ट्राईकला असेल ते यश. यश काहीतरी चाचपडत कोणे खेळत आहेत आणि आपल्या संघाची बाजू काहीतरी भक्कमपणे उभी करण्यामध्ये असमर्थ ठरत आहेत, परंतु त्यांना मात्र त्या असमर्थतेला दूर करून उत्तम असा खेळ करावा लागेल. पुन्हा एकदा स्विंग आणि मेस. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा अपयश येते ते यश यांना. त्यांना मात्र आता आपला कामगिरीचा आलेख उंचावावा लागेल जर जयमल्ला जोडेगाव या संघाला आपला सामना जिंकायचा असेल तर. साहिल पुन्हा एकदा तयार. आणि आता मात्र पुन्हा एकदा निर्धाव पदीचा चेंडू. सलगचे 4 निर्धाव चेंडू टाकतायत ते साहिल. पहिल्यांदा आलेल्या दोन चेंडूवरती ती इतरक्त धावा त्या मात्र कुठेतरी आता खोडून काढतायत आणि उत्तम अशी कामगिरी करतायत ते साहिल. आता मात्र धावसंख्या झाली आहे ती 13 धावा आणि धावा पाहिजेत त्या 8 चेंडू आणि 22 धावा. 8 चेंडू 22 धावा, 22 धावा 8 चेंडू. पुन्हा शॉर्ट पद्धतीने मारला चेंडू आणि यावरती मात्र उत्तम असा झेल घेत आहेत ते यष्टी रक्षक. अतिशय उत्तम अशी कामगिरी करतायत ते साहिल आपल्या संघासाठी. सलगचे 5 निर्धाव चेंडू टाकतायत आणि जी फुलचूक त्यांनी केली होती आपल्या पहिल्या दोन चेंडू मध्ये ती मात्र कुठेतरी आता खोडून काढतायत आणि आपल्या संघाला एक उत्तम असं यश मिळवून देण्यामध्ये त्यांचं कुठेतरी आज काम होते. जय मल्ला चोळेगाव संघाला बसलेला तिसरा आदरा. संघाची पडती बाजू सांभाळण्यासाठी आलेत ते राहुल. यश यांच्या रूपाने बसलेला एक मोठा आदरा जय मल्ला चोळेगाव या संघाला. अतिशय उत्तम अशी गोलंदाजी करतायत ते साहिल आपल्या संघासाठी. फक्त आणि फक्त 3 धावा त्यांनी मात्र या षटकामध्ये दिल्या आहेत. आणि आता मात्र मारलेला फ्लॅट पदीचा चेंडू आणि अतिशय उत्तम असं क्षेत्ररक्षण झाले विनोदसाठी संघाच्या खेळाडूकडून. अतिशय उत्तम असं क्षेत्ररक्षण. यावरती मात्र 4 धावा मात्र वाचवण्यामध्ये ते लोक यश मिळवत आहेत आणि धावसंख्येत फक्त आणि फक्त 2 धावांची वाढ होते. षटक मात्र संपते. 3 षटक अखेरीस. जय मल्ला चोळेगाव एकच धावली, माफ करा, जय मल्ला चोळेगाव संघाची धावसंख्या झाली होती 14 धावा. आता मात्र 6 चेंडू आणि 21 धावा. 6 चेंडू आणि 21 धावा.
35 धावांचं आव्हान घेऊन उभा राहिलेला जय मल्हार चोळेगाव संघ, परंतु शेवटच्या षटकामध्ये त्यांना हव्यात त्या 21 धावा म्हणजे आलेल्या 18 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 14 धावा त्याबद्दल जमवू शकले आहेत 18 चेंडूमध्ये. आता मात्र शेवटचं षटक 6 चेंडू आणि 21 धावा, 6 चेंडू 21 धावा, 21 धावा 6 चेंडू. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी शेवटचं षटक घेऊन येत आहेत ते गोलंदाज. हे षटक मात्र खूप महत्वपूर्ण असेल. 6 चेंडू मध्ये धावसंख्या पाहिजे त्या 21 धावांची. सहा चेंडू आणि 21 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी जय मल्हार चोळेगाव या संघाला. तितक्या जाळ्या मात्र रोखाव्या लागतील ते नवसाती संघाच्या खेळाडूंना जर त्यांना हा सामना आपल्या बाजूने वळवायचा असेल तर. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी शेवटचं आणि महत्वपूर्ण षटक घेऊन येतो ईशान. ईशान पुन्हा एकदा तयार. शेवटचे 6 चेंडू. पहिला चेंडू अतिशय उत्तम टाकलेला चेंडू. यावरती मात्र एकच धाव भेटेल, एक धाव घोषित स्वरूपात भेटते. धावसंख्या एका धावेने वाढ होते. धावसंख्या होते ती 15 धावा म्हणजे आता 5 चेंडू आणि 20 धावांची गरज. 5 चेंडू आणि 20 धावांची गरज. उत्तम असा फटका, उंच मारला फटकाने, फटका झालेला सी मार रेषा पार आणि दहा भेटतात त्या 6. या इनिंग मधला हा पहिला वाहिला षटकार होता. तो शेवटच्या षटकामध्ये धावसंख्येत 6 धावांची वाढ होते. धावसंख्या जाऊन पोचती ती 21 धावांवरती. म्हणजेच आता 4 चेंडू आणि 14 धावा, 4 चेंडू आणि 14 धावांची गरज. इम्पॉसिबल तर नाहीये, कारण की 4 चेंडू वरती जर 2 षटकार आले तरी मात्र सामना कुठेही दुटल्या दिशेने फिरू शकतो. 4 चेंडू मध्ये गरज आहे ती 14 धावांची. एक उत्तुंग षटकार मात्र ठोकलाय तो राहुल यांनी आपल्या संघासाठी. तोच राहुल पुन्हा एकदा तयार. स्ट्राईकला असेल तो राहुल, गोलसाठी तयार तो ईशान. उत्तम असा चेंडू, गोल्डन पर टाकलेला चेंडू, परफ्यूम डिलिव्हरी, निर्धाव पदीदर चेंडू. धावसंख्येत कुठल्याही प्रकारची वाढ होत नाहीये. धावसंख्या राहते स्थिर, ती म्हणजे 21. आता मात्र 3 चेंडू आणि 14 धावा, 3 चेंडू आणि 14 धावांची गरज. पुन्हा एकदा बॅटची लागते ती अप्पर एज आणि यावरती मात्र एक धाव धावून पूर्ण करतायत. एकच धाव घोषित स्वरूपात भेटते. धावसंख्या एका धावेने वाढ होते. धावसंख्या होते त्या 22 धावा. आता मात्र आव्हान थोडस अवघड ठरतंय, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये कुठलीही गोष्ट अवघड नसते. 2 चेंडू आणि 13 धावा, 2 चेंडू आणि 13 धावा. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे 13 धावा मात्र जमवाव्या लागतील जय मल्हार चोळेगाव या संघाला जर त्यांना सामना जिंकायचा असेल. आणि तितक्याच धावा मात्र रोखाव्या लागतील त्या नवसदी दिवा या संघाला. ईशान पाचव्यांदा तयार. स्ट्राईकला येतो राहुल. अतिशय उत्तम पद्धतीने मारला चेंडू. चेंडू मात्र उंच हवेत जातोय. चेंडू खाली खिलाडू आहेत ते 2, परंतु एकालाही चेंडू काही झेलता येत नाहीये. झेल मात्र ड्रॉप होतोय. अगदी कुठल्या प्रकारची धाव मात्र घेत नाहीयेत. आता मात्र अतिशय अवघड असं आव्हान. शेवटचा चेंडू, 1 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे जय मल्हार चोळेगाव या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. अतिशय उत्तम अशी गोलंदाजी करतायत ते ईशान आपल्या संघासाठी. ईशान पाचव्या शेवटच्या चेंडूसाठी तयार. तितका चांगला फटका, परंतु या फटक्याचा आता काही उपयोग होणार नाहीये. धावसंख्येत झालेली 6 धावांची वाढ, परंतु अंतिम 35 धावेपर्यंत काही पोहोचू शकत नाहीये तो जय मल्हार चोळेगाव संघ. आणि या सामन्याचा विजयी ठरतोय तो नवसदी दिवा संघ. 35 धावांचं आव्हान.